नंतर आपण वळणार आहोत आपल्या आजच्या कार्यक्रमाकडे. आज आहे बुधवार आणि दर बुधवारी आपण आपल्या युववाणी कार्यक्रमामध्ये कट्ट्यावरच्या गप्पा या मालिकेचा आनंद घेत असतो आणि या मालिकेच्या माध्यमातून विविध कला क्षेत्रांमध्ये नवनवीन क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींशी संवाद साधत असतो आणि त्यांच्यातील कला गुणांविषयी क्षमतांविषयी माहिती जाणून घेत असतो. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजची आपली कट्ट्यावरच्या गप्पा ही मालिका. आजच्या कट्ट्यावरच्या गप्पा या मालिकेअंतर्गत आपण पेबल आर्टिस्ट प्रल्हाद पवार वझुरकर यांच्याशी सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद ऐकणार आहोत. कट्ट्यावरच्या गप्पा या मालिकेत पुन्हा एकदा सर्व युवा दोस्तांचं सहर्ष स्वागत. दोस्तो, आपण आपल्या या मालिकेच्या माध्यमातून विविध कलागुण जपणाऱ्या विविध क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींशी आपल्या या मालिकेच्या माध्यमातून संवाद साधत असतो. आजही आपण पेपर आर्ट ही आपली स्वतःची कला प्रत्यंगत करणाऱ्या युवा मित्राशी आता संवाद साधणार आहोत. आजच्या कट्ट्यावरच्या गप्पा या मालिके अंतर्गत आपण पेपर आर्ट विषयी प्रल्हाद भगवानराव पवार या युवा मित्राकडनं माहिती जाणून घेणार आहोत. दोस्तो, निश्चितच पेबल आर्ट म्हटलं की तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की याद्वारे कशा प्रकारची कलाकृती निर्माण केली जाते, तर याविषयीच आपण आपल्या आजच्या या कट्ट्यावरच्या गप्पा या मालिकेच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. दोस्तो, नदीच्या पात्रातील गारगोटी आणि विविध आकाराच्या खड्यांपासून पेबल आर्ट बनवली जाते. निश्चितच खूप वेगळ्या प्रकारची अशी ही कलाकृती आहे. मग ही कलाकृती कशा प्रकारे बनविली जाते, त्यासाठी कुठलं साहित्य आवश्यक आहे, त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश केला जातो, किंवा कशा प्रकारे विविध थीम घेऊन संकल्पना मांडून विविध आकारांच्या खड्यांपासून ही कलाकृती तयार होते, याविषयी आपण अतिशय सविस्तर अशी माहिती प्रल्हाद भगवानराव पवार या युवा मित्राकडनं जाणून घेणार आहोत. त्यांनी बनविलेल्या या कलाकृतींविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधून आता अधिकतम माहिती जाणून घेऊया. प्रल्हादजी, आपलं स्वागत आहे आजच्या आमच्या कट्ट्यावरच्या गप्पा या मालिकेअंतर्गत. धन्यवाद मॅडम. प्रल्हादजी, सुरुवातीला मला आपणास विचारावयाचं आहे की आपलं शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालेलं आहे? माझं जे शिक्षण झालेलं आहे, शालेय शिक्षण ते एका खेडेगावातच झालेलं आहे, वझूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे. मी मूळ वझूर गावचाच आहे आणि हे शिक्षण करत असताना हलाकीची परिस्थिती असल्यामुळे काम करत करत मला शिक्षण घ्यावं लागलं आणि माझं बीएससी हॉर्टिकल्चर हे शिक्षण पूर्ण झालेलं आहे. अच्छा, त्यानंतर तुम्ही पेबल आर्ट ही कलाकृती वृत्तिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहिलात, तर सुरुवातीला पेबल आर्ट या कलेकडे आपण कशा प्रकारे वळालात याविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. मी मूळ गावचा वझूरचा आहे आणि माझ्या गावाला नदी एक निसर्गाने दिलेली देण आहे, गोदावरी नदी. तर या नदीमध्ये सतत आम्ही पोहण्याच्या विविध कारणास्तव तिथे जायचो आणि पाहायचो की याच्यामध्ये शिंपले आहेत, गारगोटे आहेत, वेगवेगळ्या आकाराचे खडे आहेत, मग ते आम्ही जमा करायचो आणि त्यापासून सतत डोक्यामध्ये हे असायचं की यापासून काहीतरी बळत असेल, काहीतरी बनतंय का, अशा विविध दृष्टीने ते आपण जमा करायचो. आणि असं करत असताना एक शोध डोक्यामध्ये सुरू झाला, काय करता येईल, आणि त्यापासून मग एक कुठली तरी अशी थीम घेऊन काम करता येईल का, मुलगी बनवता येईल का, आणि त्या पद्धतीनं मग आपण करायला लागलो. पण सुरुवातीला एक कपलच कलाकृती बनवली. या दरम्यान महाराष्ट्र शासनाने मला फेलोशिप दिलेली होती. मागच्या 3 वर्षामध्ये मी महाराष्ट्र शासनाने रुरल डेव्हलपमेंट मध्ये माझी फेलोशिप झालेली आहे, सीएम फेलोशिप. तर हे काम करत असताना हे सुद्धा मी छंद जोपासला आणि यामधून वेगवेगळ्या थीम लक्षात येऊ लागल्या. ग्रामीण भागामध्ये प्रश्न, बेटी बचाव बेटी पढाव, असे विविध अंगाने थीम घेऊन आपण काम करत होतो आणि ते एकदा मी एका वाढदिवसाला फ्रेम दिली आणि खरं तिथं सुरुवात झाली. मला खूप त्यापासून प्रोत्साहन मिळालं, सगळ्यांनी त्या कलेसाठी दाद दिली आणि मग मला ती कला आणखी उत्स्फूर्तपणे सादर करण्यासाठी मला एक प्रोत्साहन मिळालं आणि मी तिथं खरी आपल्याला सुरुवात झाली. अच्छा सर, आता नेमकं पेबल आर्ट म्हणजे काय आणि पेबल आर्ट द्वारे तयार होणारी जी कलाकृती आहे ती कलाकृती तयार करण्यासाठी कोणतं साहित्य आवश्यक असतं याविषयी आपण काय सांगाल? पेबल आर्ट करण्यासाठी मुळामध्ये मूळ विषय जो आहे तर त्याच्याविषयी खूप अशी सारी आवड पाहिजे आपल्याला, वेळ देण्याची एक आपल्यामध्ये हे असली पाहिजे, जास्तीत जास्त वेळ खाऊ आहे, हे तर सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत.
आणि दुसरी गोष्ट ही आहे की त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी फ्रेम आहे, ती फ्रेम आपल्याला लागेल. त्याच्या पाठीमागून त्या चिटकवण्यासाठी एमडीएफ नावाचा प्रकार असतो पुष्टा, तो लागतो. त्यासाठी ग्लो लागतो ते चिटकवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य फुलपट्टी लागेल, त्या वेगवेगळ्या आकाराचे टेबल्स आपल्याकडे जमा झालेले पाहिजे. अशा ह्या सगळ्या गोष्टी हे झाल्यानंतर आणि सगळ्यात महत्वाची तुमच्या डोक्यामध्ये थीम येणं, कारण सलग सलग आपल्याला जिथं टेस्ट लागली तिथं खडे मिळतील, पण तुमच्या डोक्यामध्ये थीम असणं आणि त्या अनुषंगाने ते फ्रेम बनवणं हे सगळ्यात महत्वाचं. अच्छा प्रल्हादजी, खरोखर जरी ऐकायला आपल्याला खूप छान वाटत असेल, खूप इझी वाटत असेल, तरी प्रत्यक्षात जेव्हा कलाकृती करण्याची वेळ येते त्यावेळी ती कलाकृती तयार करताना काय मेहनत घ्यावी लागत असेल किंवा काय मेहनत घेतली जात असेल याचा अंदाज नक्कीच आम्हा सर्वांना येतो. प्रल्हादजी, वेगवेगळ्या कलाकृती किंवा वेगवेगळे जे आर्ट आहेत ते आर्ट शिकण्या कलाकृती किंवा वेगवेगळे जे आर्ट आहेत ते आर्ट शिकण्यासाठी किंवा त्यातील ती कलाकृती तयार करण्यासाठी कुठला ना कुठलं प्रशिक्षण हे अवेलेबल असतं किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण ही कुठलीही कलाकृती तयार करण्यासाठी देण्यात येऊ शकतं. मग पेबल आर्ट ही जी कलाकृती आहे ती करण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण वगैरे आहे का किंवा त्यासाठीचा काही वेगळा कोर्स वगैरे युवक मित्र मैत्रिणी करू शकतात का? मॅडम माझ्या माहितीप्रमाणे तर सध्या असं काही कोर्सेस अवेलेबल नाही आहे. अच्छा, आपल्याला हे शिकण्यासाठी स्वतः सराव करून परिश्रम घेऊनच हे आपल्याला करावं लागेल. जसं की मी केलं होतं, मी कुठलाही कोर्स आणि कुठलेही प्रशिक्षण वगैरे हे घेतलेलं नाहीये. माझ्या आवडीतून, माझ्या छंदातून, छंद जोपासून मी ही कला अवगत केली आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं. बर, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता, कुठलंही मार्गदर्शन तुम्हाला ही कलाकृती घडविण्यासाठी प्राप्त झालेलं नाही, तुम्ही स्वतः या कलाकृती घडविण्यासाठी त्यावर मेहनत घेतलेली आहे आणि त्यातून या सुंदरशा कलाकृतींच्या माध्यमातून एक वेगळं कला विश्व तुम्ही निर्माण केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हो मॅडम, यासाठी मला प्रोत्साहन पण भरपूर जणांकडून मिळालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला हे जे मोठे लोक आहेत, उदाहरणार्थ सांगायला गेलं तर आदरणीय डॉक्टर धवन सर कुलगुरु यांनी मला खूप वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्यांनी मला यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्या संदर्भामध्ये वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं वेळात वेळ देऊन. असे बरेचसे आहेत, माझे एक बंधू आहेत धनंजय पवार म्हणून कॅनडामध्ये राहतात, तर त्या बाहेर देशामध्ये या कलेला खूप मोठं वाव मिळतो आणि तिथं खूप मोठं संधी आहे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून. तर त्यांनी त्या पद्धतीचे मला मार्गदर्शन केलं की पाश्चात्य देशामध्ये ही कला सगळ्यात जास्ती चालते आणि तिथं जास्ती या कलेला वाव आहे. तर असे मला वेळोवेळी मार्गदर्शन शासकीय ह्याच्यामध्ये कलेक्टर महोदय असतील, सीओ साहेब असतील, यांनी देखील मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्यामुळे मला अधिक प्रोत्साहन मिळालं आणि मी या कलेकडे जास्तीत जास्त हे करू शकतो. अच्छा प्रल्हादजी, आता शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत अनेक अभ्यासाव्यतिरिक्त शालेय उपक्रमांमध्येही आपण नक्कीच समाविष्ट झाला असाल, तर त्याविषयी आपण काय सांगाल? शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल किंवा स्पर्धेच्या बाबतीमध्ये सुद्धा काही गोष्टीमध्ये सहभागी झालेलो आहे. विशेष असं काही मला कुठलं पारितोषिक वगैरे हे ते शालेय जीवनामध्ये हे झालेलं नाही, कारण हालाकीची परिस्थिती होती आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला मिळालं नाही. पण मी ज्यावेळेस महाविद्यालयीन ह्याच्यामध्ये जीवनामध्ये होतो त्यावेळेस मात्र मी विविध विषयाला माझ्या मूळ गावामध्ये सर्व गावामधले जे बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी, तर या सगळ्या युवकांना, शासकीय युवकांना एकत्रित करून त्यांचं संघटन करून गावामध्ये काही विविध सामाजिक उपक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये एक भाग म्हणून मी काम केलेलं आहे आणि गावामध्ये माझ्या एक सहकारी म्हणून गावामध्ये कृषी संबंधित वेगवेगळ्या योजनेचे आम्ही आराखडे तयार करणं, क्रीडाचे संबंधित गावामध्ये कार्यक्रम घेणं, लोकसहभाग एकत्रित करून जसं की शाळेसाठी आम्ही जिल्हा परिषद शाळेसाठी सर्व मुलांनी एकत्रित करून आमचे आदरणीय तहसीलदार उपजिल्हाधिकारी संजय पवार असतील किंवा गावातले विविध तरुण हे एकत्र येऊन ते आम्ही एक लोकसहभाग जमा केला आणि शाळेचं विद्येचं मंदिर शाळा यासाठी लोकवर्गणी जमा करून तिथले काही कामं सुद्धा केली आम्ही, जसं की भौतिक सुधारणा असतील, कलर करणं असतील, असे विषय आहेत. या मागच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
गावामध्ये सीमेवर थांबणं, गाव सीमेवर थांबणं, आलेल्या इसमांची ओळख वगैरे हे ते जाणून घेणं आणि अशा विविध गोष्टी, क्वारंटाईन रूमच्या समोर थांबणं, इथल्या लोकांसोबत हे सहकार्य करणं, प्रशासनाला हे मदत करणं, असे विविध. आणि दुसरी गोष्ट, आम्ही सर्व ही मुलं दरवर्षी एकत्र येऊन स्नेह संमेलन सुद्धा घेतो आणि वेगवेगळ्या थीमवर आम्ही काम करतो. अच्छा, थोडक्यात सांगायचं झालं तर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे आणि सामाजिक जनजागृती घडवून आणणे, सामाजिक जनजागृती करणे, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठीही आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून त्या दृष्टिकोनातून कार्य करण्याचीही विशेष आवड तुम्हाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हो, थोडंफार जसं त्या पद्धतीने एक सहकार्य म्हणून करत असतो. अच्छा, त्यासाठी मला सगळ्यात महत्वाची गोष्ट, घरची जी कौटुंबिक सर्वजण जे आहेत, माझा परिवार हे माझ्या पाठीशी कुंभीर पण सतत उभा असतं, त्यांनी मला प्रोत्साहन पण देतात. मूळ मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे आणि शेतकऱ्याचं रक्त नेहमी संघर्षमय असतं, सतत संघर्ष करणं हे त्याच्या रक्तातच असतं. त्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होऊन स्वतः त्याच्यामध्ये जीव उतरून करणं हे मला उपजतच मिळालेला विषय आहे. आणि त्या टेबल आर्टच्या बाबतीमध्ये तर मला खूप चांगलं सहकार्य वेगळ्या माध्यमातून झालेलं आहे. यामध्ये सुद्धा मी असं म्हणलं की डाय इज इन माय डीएनए, ही कलाकृती माझ्या रक्तामध्येच आहे अशा पद्धतीनं मी हे केलेलं. अच्छा प्रल्हादजी, आपण बघतो की साधारणतः नदीच्या पात्रात अनेक गारगोटी किंवा विविध आकारांचे दगड असतात, पण त्यातील काही मोजकेच दगड घेऊन त्यातून एखादं शिल्प तयार करणे किंवा एखादी कलाकृती घडवून आणणे हे कसं बरं पॉसिबल होऊ शकतं, किंवा कशा प्रकारे तुम्ही असे काही विशिष्ट दगड गोळा करून त्यापासून कलाकृती तयार करता, याविषयी काय सांगताय? मुळामध्ये मॅडम छंद जर असेल आणि त्याच्यामध्ये जर त्या छंदाच्या खोलावर जर गेलात तर काही होऊ शकतं. त्याच्यामध्ये तुम्ही जर याच्यामध्ये एखादा छंद जोपासला किंवा एखादी शोध सगळ्यात महत्वाचा विषय, मनामध्ये येणारी ती संकल्पना महत्वाची, ज्या तुमच्या असं डोक्यामध्ये आलं की हे आपल्याला करायचंय, तर ते जर तुम्ही खोलवर गेला, त्याच्यावर परिश्रम घेतले, त्याच्यावर जर तुम्ही जर मेहनत घेतली प्रामाणिकपणे, जर त्याच्यामध्ये जर ओतून जर घेतला तर ह्या होऊ शकतात. आणि सामाजिक एक पार्श्वभूमी असल्यामुळे, त्याच्यात काम केलेलं असल्यामुळे, आता सध्याच्या ह्याला सोशल मीडिया आहे, आपण कुठलेही सर्च करू शकतो त्याविषयी संबंधित माहिती घेण्यासाठी, हा सुद्धा आधार आपल्याला घेता येतो. प्रल्हादजी, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की वेगवेगळ्या थीम घेऊन तुम्ही छानशा कलाकृती सादर करता, जसं की त्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक विषयांचा अंतर्भाव होतो, तर त्याविषयी काय सांगाल? कोणत्या प्रकारच्या किंवा कोणकोणत्या थीम घेऊन आजपर्यंत तुम्ही विविध या पेबल आर्टशी संबंधित कलाकृती तयार केलेल्या आहेत? याच्यामध्ये संकल्पना सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे, सध्याच बेटी बचाव बेटी पढाव हा एक संकल्पना आहे. या संदर्भामध्ये यावर आधारित टेबल आर्ट फ्रेम बनवलेले आहेत. परत प्राणी वाचवा निसर्ग वाचवा या संबंधित फ्रेम बनवलेले आहेत. नुकतीच महामारी कोरोना आहे याच्या संबंधित घरी राहा सुरक्षित राहा अशा पद्धतीनं माझे कुटुंब माझी जबाबदारी या थीमवर सुद्धा आपण हे केलेलं आहे. तसेच आपले प्रेरणादायी असणारे काही स्लोगन असतील त्या संबंधित असलेली तशी कलाकृती आपण बनवलेली आहे. व धार्मिक सुद्धा माध्यमातून विविध जसे की गणपती मूर्ती असतील असं सुद्धा आपण कलाकृती बनवलेल्या आहेत. अच्छा, ज्याने एखाद्याची जर डिमांड असेल की मला विशिष्ट अशी कलाकृती बनवायची आहे, थीम जर दिली तर त्या पद्धतीने सुद्धा आपण कलाकृती बनवू शकतो. अच्छा, या व्यतिरिक्त व्यक्तिचित्र जसं बनवलं जातं तसं जर त्या महान थोर व्यक्तींविषयीची थीम घेऊन जर आपल्याला एखादी फ्रेम तयार करायची असेल किंवा एखादी कलाकृती घडवायची असेल तर ती घडवता येईल का बरं? घडवता येईल मॅडम, पण मी आतापर्यंत प्रयत्न केला नाही, पण नक्कीच माझा प्रयत्न असेल की मी ते सुद्धा बनवेल. बरं बरं सर, आता पेबल आर्ट विषयी तर तुम्ही खूप सविस्तर आणि आवश्यक ती माहिती, महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या युवा मित्र मैत्रिणींना दिलीत. आता तुमच्या विषयीही जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. आता यापुढे तुम्हाला आणखीन काय करायचं आहे? म्हणजे बीएससी हॉर्टिकल्चर तुमचं झालेलं आहे आणि या पेबल आर्टच्या माध्यमातून तुम्ही खूप छान असं स्वतःचं कलाविश्व निर्माण करून त्यातच करिअरची योग्य ती दिशा निवडलेली आहेच आहे, पण या व्यतिरिक्त आणखीन पुढे तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्यामध्ये असलेलं कौशल्य आपण जर ओळखलं आणि त्या आधारावर जर आपल्याला जर काही फिगर सापडलं, एक धागा सापडला, तर त्याच्यावर खोलवर जाऊन काम करणं आणि त्याच्यातच करिअर बनवणं हे जर लक्षात आलं
की आपल्याला याच्यामध्ये हे होऊ शकतं, त्या पद्धतीनं आपण स्टेबल आर्ट्स सध्या त्याच्यावर फोकस करून भविष्यामध्ये यामध्ये विविध असं अभ्यास करून परिश्रम करून जास्तीत जास्त कसं आणखी वेगवेगळ्या थीमवर काम करता येईल, तसंच महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल यांच्या बरोबर सुद्धा विविध सामाजिक संदेश देणं आणि जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं हे सध्या पुढचं माझं पाऊल असेल. यांच्या संबंधित एक समाजाचं देणं लागतो या अनुषंगाने सामाजिक उपक्रमावर सुद्धा काम करण्याची माझी पुढची संकल्पना आहे. अच्छा प्रल्हाद जी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये करिअरच्या दिशेने वाटचाल करत असताना आणि कार्य करत असताना कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य करत असतो, प्रत्येक व्यक्ती कार्य करत असतो, तर तुमच्या जीवनातील तुमचे आदर्श स्थान कोण आहेत? माझ्या जीवनातील माझे आदर्श माझे आई वडील आहेत, कारण ते मूळ शेतकरी आहेत आणि त्यांच्यापासून मला खूप प्रेरणा मिळते. कारण उपलब्ध संसाधनाचा वापर करून कशी परिस्थिती जरी असली तरी त्यामधून एक मार्ग काढून संघर्षमय जीवन जगण्याची एक कला किंवा एक मिळालेले काही गोष्टी ते समोर दिसतात आणि शेतकऱ्याचे नाव असल्यामुळं त्या गोष्टी सहज एखादं संकट जरी आलं तरी मी त्या संकट कसं निवारायचं आणि कसं पुढं जायचं ह्या गोष्टी मला माझ्या आई वडिलांकडून मिळालेल्या आहेत. त्यांनी वेळोवेळी माझे वडील तर असं म्हणतात की रस्त्यानं पडलेला एखादा काटा जरी असेल आणि ते जर उचलला तरीही मंदिरात जाऊन भजन करण कीर्तन केल्यापेक्षाही पुण्य जास्त मिळतं असे म्हणणारे माझे वडील आहेत. अशा वडिलाच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे आणि त्यांचे संस्कार माझ्यावर आहेत म्हणून त्यांना मी माझा आदर्श मानतो. अच्छा प्रल्हादजी, आता आजचा हा आपला कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व युवा दोस्तांना आपण काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल की त्यांच्या जीवनातही त्यांनी यश संपादन करण्यासाठी ते काय करू शकतात? सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण एखादी गोष्ट नाही म्हणून गप्प बसू नये किंवा त्याच्यावर आधारित कुठेही आपण थांबू नये. मुळामध्ये आपलं स्वतःमधलं कौशल्य ओळखलं पाहिजे आपण आणि त्या कौशल्याच्या आधारावर आपण आयुष्य झोकून दिलं पाहिजे. त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. मी तर असं म्हणेल की एखादी गोष्ट नाही म्हणून कुठं बसण्यापेक्षा आपले असले कौशल्य ओळखून त्या आधारे हुंदडण्यात खरी मजा आहे. म्हणजे रिकामं काहीतरी माझ्याकडे हे नाही म्हणून आता मला करता येत नाही, ते नाही म्हणून माझ्याकडे हे करता येत नाही, माझ्याकडे भांडवल येत नाही, माझ्याकडे आणखी सुख सुविधा नाही असं म्हणून उगा कुठं बसण्यापेक्षा आपण जी गोष्ट आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावर आपण खर तर नॉलेज मिळवलं पाहिजे आणि त्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त खोलवर जाऊन ते करिअर होऊ शकतं अशा गोष्टी आपण जास्त आत्मसात केल्या पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. खूप छान संदेश आज आपण आमच्या सर्व मित्र मैत्रिणींना दिलात. प्रल्हादजी, आज तुम्ही आमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत एवढा छानसा संवाद साधला आणि पेबल आर्ट या विषयी अतिशय सविस्तर अशी माहिती आम्हा सर्वांना दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि यापुढील आपल्या आयुष्यातील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपण खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, मी आकाशवाणी केंद्राचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला एक व्यासपीठ मिळवून दिलं. एका कलाकाराला एका व्यासपीठ मिळवून देण्याच्या माध्यमातून पाठीवर थाप मारली त्याबद्दल मी माझं सर्व कुटुंबीय आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर.